पद हा म्हणतो असं हाजे शब्दांकन श्रीकला कौशिकपतीने केले असं म्हणजे थोडे वर्ड तांतू चेंज केलेले जन्मदिनमिदं पूज्य स्वामी जन्मदिनमिदं पूज्य स्वामी शन्तनोतु भवतां सर्वदा मुदम् शन्तनोतु भवतां सर्वदा मुदम् प्रार्थयामहे ईश्वरं सदा प्रार्थयामहे ईश्वरं सदा पूज्य स्वामी वराः भवन्तु शतायुषिणः पूज्य स्वामी वराः भवन्तु शतायुषिणः भवन्तु शतायुषिणः भवन्तु शतायुषिणः आजी सगळे हांगा परम पूज्य सद्योजा शंकराचार्य स्वामीजी गेले जन्म देवताचे निमित्ताने मेळलेली असली तांका नमन करून आयचो कार्यक्रमाचो आरंभ आम्ही सभा प्रारंभ प्रार्थनेने करत असती स्वातीपाची सभा प्रारंभ प्रार्थना म्हणतली स्वाती हटंगळीपाची दक्षिणास्य समारंभ शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता स्मर्या गुरु परंपरा श्रुति स्मृति पुराणानां आलयं करुणालयं नमामि भगवत पादं शंकरलोक शंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्र भाष्य कृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्ति भेद विभागिने व्योमवद् व्याप्त देहाय दक्षिणा मूर्तये नमः परिज्ञानाश्रम श्री गुरु शंकर परिज्ञानाश्रम शंकर सद्गुरु केशव वामन कृष्ण पांडुरंग आनंद परिज्ञान गुरु सद्योजात शंकर सद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति 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 ॐ श्री गुरुभ्यो नमः श्री भवानी शंकराय नमः श्री मात्रे नमः अद्दीप नमस्कार ओम नमो ज्ञानदीपाय शिवाय ब्रह्म तेजसे कविष्णु हर रूपाय नमः श्री गुरुमूर्तये अज्ञान ध्वान्त पटल विध्वंसन दिवाकर सच्चिदानंद बोधैक सुदाम्बुधि कलानिधि आधिव्याधि भयग्रस्त प्रपन्न जन रक्षकान् वंदे बद्धांजलि श्रीमत् परिज्ञानाश्रमान् गुरुन् इलापातालनाकस्था पूजित श्री शिवेशितुः चरणाम्बुरहन्यस्ता मनोवाक्काय संभ्रमान् ईश्वरान् वेद वेदांग वेदांत ज्ञानिनां धुरि छात्रवृंद सुखाधारान् भजे श्री शंकराश्रमान् उपमा भाव महिमाजित सर्वारि मंडलान् सारस्वत द्विजवरैराराधित पदाम्बुजान् ऊर्जस्वलान् महामोह ग्राह ग्रासैक कर्मणि नमाम्यानंद रूपान् श्री परिज्ञानाश्रमान् गुरुन् एकस्मिन् द्वितीये च ब्रह्मण्या विष्टमानसान्
यमादियोग संपत्ति भ्राजमान मुनीश्वरान ऐश्वर्यार्थकिलार्थानां दायकां करुणानिधिं ईडे योगाम्बुदि क्रीडासक्तान् श्री शंकराश्रमान् ओजस्विनसुतपसा द्वैताभ्युवडवानलान् स्वान्ध्यं जशरणोधर्तृं सौमी श्री केशवाश्रमान् औपाधिके कर्मगर्ते मोहितभ्रान्तचेतसां समुद्धरणधौरेयान् वन्दे श्रीवामनाश्रमान् अञ्जसा तमसःपारमनायासेन सर्वदा नृपशूनयतो नौमी कृष्णाश्रमयतीश्वरान् अहं वन्दे मनोवाद्भ्यां पाण्डुरङ्गाश्रमान् मुहुः संस्तव्यै परया भक्त्या विविधैर्भक्तिलक्षणैः करकञ्जभवांस्तेषां वन्दे धर्मधुरन्धरान् आनन्दरूपिणः श्रीमदानन्दाश्रमसद्गुरुन् निगमागमपारगान् संविद्देवी समासक्तान् श्रुत्यन्तपथदर्शकान् सद्यो जातान् नमाम्यत्र शङ्कराश्रमदेशिकान् भोः पराक् स्वामिन् पराक्। श्री गुरु पादुका स्तोत्रम् प्रणम्य संविन् मार्गस्थान् आगम ज्ञान महागुरुन् प्रायश्चित्तं प्रवक्षामि सर्वतन्त्राविरोधतः प्रमाद दोष जमल प्रविलापन कारणं प्रायश्चित्तं परं सत्यं श्री गुरुः पादुका स्मृतिः यस्य श्री पाद रजसा रंजते मस्तके शिवः रमते सह पार्वत्या तस्य श्री पादुका स्मृतिः यस्मै सर्वस्वमात्मानं अप्येकवृत्ति भक्तितः समर्पयति सच्छिष्यः तस्य श्री पादुका स्मृतिः यस्य पादतले सिद्धाः पादाग्रे कुलपर्वताः गुल्फौ नक्षत्रवृन्दानि तस्य श्री पादुका स्मृतिः आधारे परमा शक्तिः नाभिचक्रे रुदाज्ञयोः योगिनीनां चतुष्षष्टिः तस्य श्री पादुका स्मृतिः शुक्लरक्तपदद्वन्द्वं मस्तके यस्य राजते शाम्भवन्तु तयोर्मध्ये तस्य श्री पादुका स्मृतिः अन्यत् सर्वं सप्रपञ्चन् निष्प्रपञ्चा गुरुस्मृतिः तस्मात् श्रीपादुका ध्यानं सर्वपापनिकृन्तनं पालनाद्दुरितच्छेदात् कामितार्थप्रपूरणात् पादुका मन्त्रशब्दार्थं विमृशन्मूर्ध्नि पूजयेत् श्रीगुरुः पादुका स्तोत्रं प्रातरुत्थाय यः पठेत् नश्यन्ति सर्वपापानि वह्निनातूलराशिवत् काशीक्षेत्रं निवासस्तव चरणजलं जाह्नवी श्रीगुरोर्नः साक्षात् विश्वेश्वरो नस्तव वचनतया तारक ब्रह्म बोधे त्वत्श्रीपादाङ्किता भूरिह भवति गया त्वत्प्रसङ्गः प्रयागः त्वत्तोऽन्यत्तीर्थदेव क्वचिदपि च वयं न प्रतिमः पृथिव्याम्। ॐ श्री परिज्ञानाश्रम त्रयोदशी आनन्दाश्रम शिष्याग्रं स्वानन्दाबुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं श्रीविद्योपासनो ध्याने मायुरं विभ्रमं सदा यश्चक्रे तन्नुमो नित्यम् परिज्ञानाश्रमं गुरुं बाल्ये दीपनमस्कारे यस्य वैराग्यदीशिका जज्वालतं सदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं शिष्यान्तशोधने यद्वत् तद्वद्यन्त्रालिशोधने कौतुकैयस्य तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं भवरोगहरो योऽभूत् शिवयोगपरो निशम् तं वन्दे सिद्धिसम्पन्नं परिज्ञानाश्रमं गुरुं शुनि चैव समदृष्टा ज्ञानी त्यागमदृष्टये
आसिद्यस्तन्नु मोहार्दं परिज्ञानाशमं गुरुं सारस्वत जन प्रीतः सारस्वत समर्चकः य आसित्तं मुदा वन्दे परिज्ञानाशमं गुरुं विद्यावृद्धस्तपो वृद्धो वयो वृद्धाश्रयो बभौ य कारुण्येन तं वन्दे परिज्ञानाशमं गुरुं यो नु कर्तुं विभुं चक्रे विश्ववत्स्वालयंकरं वत्स्वागारन्नुमस्तं श्री परिज्ञानाशमं गुरुं निर्मिमे निर्ममेन्द्रो यः स्तवान् वेदान्तवासितान् गीतासक्तन्नुमस्तं श्री परिज्ञानाश्रमं गुरुं कैवल्यसन्निकर्षत्वे तथाहङ्ग्रहचिन्तने यस्यासीदहृदयं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। चेतो रथाध्यक्षो रथयात्रा महेशितुः यश्चक्रे तन्नुमोजस्रं परिज्ञानाश्रमं गुरुं दुर्गं निर्माय दुर्गायै स्वस्वर्गयोरुरोधतम् अपवर्गपदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं अपवर्गप्रदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं श्री श्री परिज्ञानाश्रमयतीश्वराणां तुर्याश्रमालङ्कृतिरूपकाणां स्तोत्रं पठेद्यः प्रयतः प्रणम्रः प्राप्नोति पूर्णां करुणां गुरुणाम्। अतः हांव राजगोपाल भट मामाक रिक्वेस्ट करता की तांणी सांगलेल्या उपन्यास सांगता। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्री भवानी शंकराय नमः। श्री मात्रे नमः। आयच्या ह्या ऑनलाइन कार्यक्रमांतून कोण-कोण सहभागी जावण्यासाठी तं सर्वांकय मधुर सप्रेम नमस्कार। आज एक पवित्र दिवस आमगेल्या दिव्य भव्य गुरु परंपरेंतले एकादश सद्गुरु श्रीमद सद्योजात शंकराश्रम स्वामी अंगेल जन्म दिवस काली तिथि प्रकार जन्म दिवस आशिला। आज कैलेंडर प्रकार जन्म दिवस आयच्या मगल उपन्यासास विषय आयच्या ह्या दिवसाचा उत्सव मूर्ति अर्थात आमगेल सद्गुरु श्रीमद सद्योजात शंकराश्रम स्वामी आमगेल दीप नमस्कार स्तोत्रांतो तांगेल जी स्तुती केलेली आसा ती स्तुती घेवनूच आज हांव ताजे वर्णन थोडे विस्तारान करचे आसा। हाजे बद्दल मागशी हांवें उलोवना सुपुरो जाल्यार आज तांगेल जन्मदिवस आशिल्ले मिती ते पुनः चिके ताजेर चिंतन करचें उचित आनी योग्य म्हण म्हाका दिसता। आमगेल दीप नमस्कार स्तोत्रांतू हांव मागशी सांगिल म्हण के सर्व सर्व स्वर अ आ ई अशी येता ती आनी सर्व स्वर जाल नंतर व्यंजन सुर जाता क ख ग आता गरिमा दृश्य ते येशाम गकार व्यंजन हांगा उपयोग केलेलो आसा। गरिमा दृश्यते येषां वेदांतार्थ निरूपणे संविज्ञान तपोदीप्तान निगमागम पारगान संविद्देवी समासक्तान श्रुत्यंत पथदर्शकान सद्योजातान नमाम्यत्र शंकराश्रम देशिकान।
गरिमा दृश्यते येषां वेदांतार्थ निरूपणे हे विशेषण हंगा सुरवेक आमकां मेळ्ळेलें आसा. वेदांतार्थ निरूपणे गरिमा यस्य वेदांत ताचो अर्थ जो आसा तो अर्थ निरूपण करच्यान तूं कोणागेल कौशल्य आसा की कोणागेल प्राविण्य आसा की तांकां हांव नमस्कार करतां. गरिमा अर्थात एक्सेलन्स प्राविण्य खंयच्यान तूं वेदांतार्थ निरूपणे गरिमा वेदांत हो शब्द आमी वापरता ती वेद जो आसा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद ह्या वेदांतूं सुरवेक कर्मकांड आसा आनी मागीर ज्ञानकांड आसा. हे ज्ञानकांडाक वेदांत म्हणटा ती कित्याक म्हळ्यार कर्मकांड जाताची अखेरीक हे ज्ञानकांड आयल्या अंत म्हळ्यार लास्ट ते म्हणजे वेदांत अर्थात ज्ञानकांड. हक्काची उपनिषद कोणी म्हणटा ती वेदांताक श्रुत्यंत होवय शब्द ह्या स्तोत्रांतू आमगेल स्वाम्यांगेल स्तुती जी आसा हांव आतां विचार करता आसा तांतू श्रुत्यंत पथदर्शकान हो शब्द आयला. श्रुत्यंत आनी वेदांत एकू अर्थ श्रुती म्हळ्यार वेद वेद म्हळ्यार श्रुती. गरिमा दृश्यते येषां वेदांतार्थ निरूपणे हे वेदांतांतू अर्थात उपनिषदांतू जो अर्थ सांगिल्लो आसा कसलो अर्थ केवल शब्दार्थ न्हय वेदांतांतू तिनी तत्वांगेल निरूपण केलेलें आसा. तत्वत्रय म्हणटा ती ईश्वर जीव आनी जग हे तिनी तत्व तत्वत्रय हे तत्वत्रय हांगेल स्वरूप कसलें निजस्वरूप पारमार्थीक दृश्टीन कसलें हें विवरण आमकां उपनिषदांत मेळटा वेदांतांत मेळटा. आनी हो जो अर्थ आसा ईश्वर म्हळ्यार कोण जीव म्हळ्यार कोण आनी हें जग हें खंय थांबून आयलें हाचें स्वरूप कसलें हाजे अर्थ आमकां स्वामी सांगता ती हें तात्पर्य. तांणी केन्ना स्वाध्याय घेता ती त्या स्वाध्यायांतू तांगेल्या आशिर्वचनांतू तांणी वेदांतार्थ निरूपण करता ती हे तत्वत्रय ईश्वर जीव आनी जग हे तीन जे तत्व आसा ती हो अर्थ वेदांतांतू आमकां दिल्लेलो आसा. हें सांगच्यांतू आमकां कळशी आमी समजून घेशी कोण आमकां विवरण कोण सांगतात की असले हे सांगच्यांतू कोणागेले एक्सलन्स आसा प्राविण्य आसा इज व्हेरी स्किलफूल इन इल्सुडेटिंग द इम्पोर्ट ऑफ वेदांत हो अर्थ गरिमा अर्थात श्रेष्ठत्व. गरिमा दृश्यते येषां वेदांतार्थ निरूपणे संविज्ञान तपोदीप्तान हे दुसरे विशेषण संविज्ञान तप दीप्त इतले शब्द आसा ती दीप्त अर्थात प्रकाशमान ब्रायट आमी दीव केन्ना जळयता ती त्या दिवागेल प्रकाश त्या प्रकाशाक संस्कृतांत दीप्ती म्हणटा ती प्रकाश. हांगा आमगेल सद्गुरू श्रीमत सद्योजात शंकराश्रम स्वामी कशें आसा ती म्हळ्यार ज्ञान दीप जावन आशिल्ली ती तांगेल दीप्ती तांगेल प्रकाश आमकां अनुभवा येता वा कसलो प्रकाश तें सांगल्या संविज्ञान तपोदीप्तान हे मुख्य शब्द आसात हांगा. संवित हो शब्द आमी मस्पंत आयकता ती मस्पंत आमी हाचो प्रयोग केल्लेलो आसा संवित सार भजन हांतू संवित म्हूण येता मोटा बंतू संवित साधनायन म्हण आसा आश्रम संवित. वॉट इज द मिनींग ऑफ संवित सम्यक वेत्ती यह सह कोण समज समजून घेत की वीथ म्हळ्यार टू नो समजून घेवचे सम म्हळ्यार सम्यक समज म्हळ्यार तांतू कलय नमनेचे उणेपण हे न्ही खंयचे नमनेचे डेफिशियन्सी हे न्ही समज कोण पळोवन घेता की
संवित त्या तत्वाक संवित म्हणता ते संवित अथवा आत्मतत्व अथवा ब्रह्मतत्व म्हणजे एकच आणि हे संवित तत्व खंय असं आमगेल भितरीच असं भगवद्गीतेन तू 13 अध्यायान तू हाजे वर्णन केल्या थंय संवित म्हणजे शब्द प्रयोग करणे परमात्मा म्हणजे शब्द थंय प्रयोग केलेलो असं उपद्रष्टा हनुमंता भर्ता भोक्ता महेश्वर परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् परमेश्वरः अस्मिन् देहे परमेश्वरः परमात्मा इति उक्तः आमगेल देहांत देवागेल जो अंश अस देवागेल जे एक अस्तित्व अस ताका परमात्मा म्हण म्हणता ते परमात्माच इति उक्तः देहे अस्मिन् परमेश्वरः परमेश्वराक आमगेल देहांत आम्ही असं म्हणून केन्ना आम्ही संबोधन करता ती निर्देश करता ती वेन वी इंडिकेट हीज प्रेझन्स इन अवर बॉडी त्यावेळ ताका परमात्मा म्हण म्हणता ती आणि हे परमात्माची संवित जावन अस कल्याक संवित जावन अस ताका सकड कळता तो सकड पळयता अस CCTV कशकी सकड नोंद घेता कोण येता ती कोण वता ती तशी आमगेल भितर आशिल तसलं उपद्रष्टा उप अर्थात लागीची दूर नाही आमगे लागीची बोयसून द्रष्टा पळयत असतो उपद्रष्टा हनुमंता ही पुरो विशेषण दिल्ल्यान ती 13 अध्यायान तू तुम्ही पळयत आता मुख्य हांव सांगचे कसलं उपद्रष्टा जावन आमगेल भितरीची कोण आस की आणि कोणाक परमात्मा इति उक्त देहे अस्मिन आमगेल देहांतूच त्या परमेश्वराक परमात्मा म्हण संबोधन केलेलं अस तो कशी अस म्हणजे आमगेल विचार उच्चार आणि आचार थॉट स्पीच अँड डीड हे तिन्ही सम्यक वेत्ती सम पळयत अस आम्ही खंयचे निपळयत आमगेल विचार कोणा लागी दुसऱ्या लागी अथवा आमगेल आचार आम्ही कल करतात ते आमगेल डीड्स आमगेल ॲक्शन्स आम्ही दुसऱ्या लागी निपळयत कसलेन म्हणजे आर्टिफिशियल कृत्रिम आम्ही नाटक शें करूयेत जाल्यार देवाक आम्ही डिसीव करू जायना तो पळयत अस सम्यक वेत्ती हागेल मनांत कसले विचार येत असत ती आणि हो हांव दिल्लेलो वाणी ताचो उपयोग करता की दुरुपयोग करता हांव ताका वाणी दिल्या ते वाणी घेवन तो उपयोग करता की ताजी मिसयूज करता दुरुपयोग करता हें पुरा ते भितर आशिल्लें तसले उपद्रष्टा ते संवित तत्व सम्यक वेत्ती समज पळयत आसा ती हक्काचे आत्मतत्व म्हणून म्हणता ती ब्रह्मतत्व म्हणून म्हणता ती संवित म्हणून म्हणता ती संवित म्हणून हा शब्द प्रयोग केला मी ते समज आमकां हाजे स्वरूप कळटा ते आत्मा गेले ते स्वरूप कसले तो पळयत अस सकड सकड दिसत अस सकड तो साक्षी रूपाने एज अ विटनेसिंग कॉन्शियसनेस आमगेल भितर जे तत्व अस खंयच्याक आम्ही परमात्मा म्हणून म्हणता ती ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती आमगेल हार्टांत आमगेल हृदय प्रदेशांत कोण अस तो ईश्वर ते तत्व तेंचे संवित तत्व हे संवित तत्वाचे ज्ञान संपादन आमगेल स्वाम्यांनी कोरका म्हण खातीर जावन तपश्चरी केल्ली संविज्ञान तपोदीप्तान तपश्चर्या हांगा तपश्चर्या म्हळ्यार शब्द अर्थ कसलो मनस इंद्रियाणांच्या एकाग्र्यम परमं तप तप म्हळ्यार शब्दाची डेफिनेशन परिभाषा अशी दिलेली अस आमगेल मन आणि इंद्रिय हे केन्ना आम्ही एकाग्र करतात ती वन पॉइंटेडनेस ऑफ अवर माइंड वन पॉइंटेडनेस ऑफ अवर सेन्सस तकाची तपस म्हणता ती आणि हे तपस आमगेल स्वामांनी माउंट आबून तू ईश्वरानंदगिरी महाराज तांगेल्या मार्गदर्शनान तू केलें मागीर ऋषिकेश वाराणसी हांगाय ते वचगेलेले मन आणि इंद्रिय एकाग्र करून हाकाची तपश्चर्या म्हणता ती हे तपश्चर्या केले मी ते तांकां त्याचे संवित आपणागेले भितर आशिल्ले तें तत्व जें आसा
त्या तत्वाक अनुभव संचारतांक जाल्ले अनुभूती अनुभव रियलायझेशन जाल्ले शाब्दीक न्हय वर्बल अंडरस्टँडींग न्हय अनुभव सुंका हो अनुभव मेळका म्हण जाल्यार तपश्चर्य करका तपश्चर्या म्हणल्यार अर्थ मन आनी इंद्रिया विक्षिप्त म्हळ्यार हांगा थंय भटकत भटकतात न्हय तशें न्हय एकाग्र मन एकाग्र इंद्रिय कोरनो वन पॉयंटेडनस कोरनो हाका तपश्चर्या म्हणटा ती तपस म्हणटा ती सो संविज्ञान तपोदिप्तान हे संविज्ञान सगळ्यांकय कोत आसा आमकांय कोत आसा भितर देव आसा म्हणून हे आसा म्हूण आमी वर्बली वाचीक जावन शाब्दीक जावन आमी अर्थ करचे विंगड आनी ताचे अनुभव सुंचे हे विंगड साखरेचे अर्थ करचो विंगड आनी साखर तोंडा घालून रुची पळोवन कशी विंगड तशी आमगेले स्वाम्यांक कोत्ता आशिल्ल्यांची की ईश्वर भितर आसा आत्मतत्व परब्रह्मतत्व ताका संवीत म्हणटा ते हे कोत्ता आशिल्ले जाल्यार ताचे अनुभव अनुभूती रियलायझेशन सेल्फ रियलायझेशन जावंक म्हळ्या खातीर त्या माउंट आबूंत वचगेले आनी मार्गदर्शन मेळ्ळें तांकां स्वामी ईश्वरानंद गिरीजी महाराज आनी हे मार्गदर्शन मेळ्ळें केन्ना आत्मतत्वाचे अनुभव रियलायझेशन तांकां जाल्लें की तावळी दीप्तान एक नमने कांती एक नमने प्रकाश तांगेले वाणींतू तांगेले मनांतू वाणींतू तांगेले प्रत्येक सनसन्न कृत्य जालतकी तांतू तो प्रकाश आमकां दिसतालो आनी दिसता आस संविज्ञान तपो दिप्तान निगम आगम पारगान निगम आनी आगम हांत प्रवीण आशिल्ल तसल्या एक्सपर्ट आशिल्ल तसल्या पारगा म्हळ्यार पारंगत खंयच्यान तूं निगम आनी आगम निगम अर्थात वेद चार वेद जे आसा ती तावळ सांगिल्ले म्हणटा की कर्मकांड ज्ञानकांड उपनिषद हे पुरो जे आसा ताका निगम म्हणटा ती नी म्हळ्यार भायर येवचे गम गच्छ निर्गच्छ ती ईश्वरा गेल्या श्वासोच्छ्वासान तावन हे वेद आयल्यात खंय यस्य निश्वसितम वेदा अशी उपनिषदान सांगल्या देवाक न्हय हातांत पेन पेन्सिल घेवन बरयलें म्हण न्हय आमी खंयचे एक बरोवंक एक आर्टिकल एक एसे म्हळ्यार हातांत कशें घेवन बरयता ती तशें न्हय यस्य निश्वसितम वेदा अनायासेन स्पॉन्टेनियसली तांणी केदना निश्वास ही एक्झेल्ड द वेदास तांणी केदना तांगेलो श्वास भायर काडलो ताका निश्वास म्हणटा ती उश्वास निश्वास तांणी ही एक्झेल्ड द वेदास तेमी ती निगम नी अर्थात निसरण भायर येवचे गम गच्छ भायर आयले तेमी ताका वेदांक निगम म्हण म्हणटा ती आनी निगम आगम आगम म्हळ्यार कसलें तंत्र शैव आगम वैष्णव आगम शाक्त आगम अशी ते इश्टदेवतेंक संबंध पावेल तसले एक शास्त्र आसा ताका आगम म्हणटा ती तंत्रकल सांगल्या प्रत्येक इश्टदेवते गेल्ले देवस्थान कशें करचें शंकुस्थापना फाउंडेशन स्टोन धोरणो खंयचे म्हणजे मुर्ती त्या मुर्तीचें लक्षण कसलें ते मुर्ती प्रतिश्ठ करतना कलकल विधी आसा खंयचे खंयचे मंत्र म्हूण खाती ब्रह्मकलश इत्यादी अथवा एकडे जावन एकडे आमकां देवांक हालोवंक आपडटा केन्ना आमगेले शिराली तूं केन्ना रिनोवेशनाक काम चालू आशिल्लें त्या वेळार देवांकय हालोवंक आपडलें तें हालयतना कल कोर कापडता कला संकोच म्हणटात ताका कला संकोच विधी आमगेले उल्मण गुर भटमामाक हे बरो कोत्त आसा कला संकोच अर्थात देवागेली जी कला आसा ती कलाक आमी संकोच करता ती कॉन्ट्रॅक्शन करता ती कला संकोच कोरून देवांक थंय थंय काण आनी एकडे आमी शिफ्ट करता ती मागीर पुन प्रतिश्ठा करतना ते संकोच केलो कला जी आसा ती कला विकसीत जावंक म्हळ्या खातीर आनीक विधी आसा ती मंत्र आसा ती तशीची उत्सव रथोत्सव अर्थात प्रत्येक इश्टदेवतेक संबंध पाविले ए टू झॅड म्हण के शंकुस्थापना देवस्थानाक बांदूक शंकुस्थापना फाउंडेशन स्टोन धोरण संपूर्ण उत्सव इत्यादी हे सर्व माहिती
सर्व विधी खंची शास्त्रांत दिल्या तक आगम म्हणतात ते. आता आमगेले शिराले तो भवानी शंकर देवागेलो रथोत्सव जाता हे शैव आगम इथं म्हणजे शिव भवानी शंकर देव शिव शैव आगम म्हणतात ते. अशी ते देवाक गणपती गेल विंगड विष्णू गेल विंगड वैष्णव आगम शाक्त म्हणजे शक्ती अशी निगम आगम पारगान अर्थात आमगेल स्वाम्यांक सद्योजात शंकराश्रम स्वाम्यांक निगम अर्थात चारी वेद आणि आगम अर्थात तंत्र हाजे ज्ञान अस हाजी माहिती तांकां संपूर्ण अस निगम आगम पारगान संवित देवी समासक्तान त्या वेळी खंचे हांवें संवित म्हणून सांगले उपद्रष्टा हनुमंता म्हण 13 अध्यायांत अस कोणाक आमी परमात्मा म्हण म्हणटा ती हांगा त्या परमात्माक अशी स्त्रीलिंग दिल्या इथं म्हणजे देव इज बियॉन्ड द जेंडर्स देवाक खंयचे जेंडर एप्लाय जायना आमी आमगे इच्छे प्रमाणे भक्तान ताका एक पंत पुल्लिंग दिवेद एक पंत स्त्रीलिंग दिवेद एक पंत नपुंसकलिंग दिवेद उपनिषदांत तत नपुंसकलिंग प्रयोग केलेले आसा आमी केन्ना ब्रह्मा विष्णू महेश्वर गणपती सूर्य इत्यादी म्हणतात ते हे पुल्लिंग जाले केन्ना आमी दुर्गा परमेश्वरी भुवनेश्वरी राजराजेश्वरी म्हणतात ती हे स्त्रीलिंग जाले हांगा संवित देवी समासक्तान ते संवित तत्वाक देवी म्हण कोण उपासन करता आसत की ललिता भुवनेश्वरी दुर्गा परमेश्वरी राजराजेश्वरी अशी विंगड विंगड नांवाने कोण उपासन करता आसत की आसक्त जावन आसत की त्या उपासनेंत तूं समासक्तान सम आसक्तान सम म्हणजे समाची सम्यक आसक्तान हि इज एंगेज्ड हि इज एंग्रॉस्ड हि इज डेडिकेटेड हि इज कमिटेड टू द वर्शिप ऑफ देवी संवित देवी ती देवी कोण कोणाक आमी आत्म म्हणटा ती परमात्म म्हणटा ती ब्रह्मन म्हणटा ती संवित म्हणटा ती तीची देवी आता स्वामी भजन म्हणटा ती आमी ऐकल्या चित स्वरूपा महामौना दीस इज दॅट संवित देवी चित स्वरूपा तिगल स्वरूप कसलें सत चित आनंद एक्झिस्टन्स कॉन्शियसनेस ब्लिस चित स्वरूपा महामौना डीप सायलंसांतून तिगल अनुभव आमी करका बिकॉज शी इज सायलंस अँड तिगल एक्सपिरियन्स अनुभव करका जाल्यार आमी त्या सायलंसांत वचका चित स्वरूपा महामौना अशी सान नमुन्याची मौन न्हय महामौन डीप सायलंस चित स्वरूपा महामौन म्हणटा ते ती देवी जी आसा संवित देवी समासक्तान श्रुत्यंत पथदर्शकान हांगा श्रुत्यंत म्हणलो शब्द आयला पहिल्या लायनान तो गरिमा दृश्यते येशाम वेदांत अर्थ म्हण आयल्या वेदांत आणि श्रुत्यंत एकू अर्थ केला म्हणजे रे वेदाकची श्रुती म्हणतात ती श्रुतीकची वेद म्हणतात ती श्रुत्यंत अर्थात वेदांत अर्थात उपनिषद हांतो साधकांगल खातीर खंची पथ खंची वाट दाखयल्ली आसा ती वाट आमकां आमगेले सद्योजात स्वामी दाखयता ती श्रुत्यंत पथ पथ मिन्स संस्कृतांत पथ इंग्लिशांत बरयतना स्पेलिंग तेंची PATH पाथ श्रुत्यंत पथदर्शकान पथ तो देव जो आसा ते तत्व जे आसा ते संवित म्हणया भवानी शंकर म्हणया खंयचेय नांव दिवया ते अनुभव खातीर जावन आमी कसलो साधन करता ही वाट आमकां दर्शकान दर्शयती म्हण आमकां दाखयता ती हो दर्शक म्हणजे हो शब्द इम्पॉर्टंट स्वामी आमकां वाट दाखयता ती गुरू आमकां वाट दाखयता आतां लास्ट लायनान तूं देशिकान म्हूण आयल्या तोवय होचे अर्थ देश ना म्हळ्यार दाखोवचें आमी खंय एकडे कार अर्ज बस अर्ज वतना आमकां मार्गारे बेंगलोर इतलो मैल आसा ती आनी खंयचे एक सिटी इतलो मैल आसा म्हूण पुरो आमी मैल स्टोन आमी पळयता ते ताजे बरयल्ले आसता दॅट इज देश ना इंडिकेशन श्रुत्यंत पथदर्शकान सो परी आमगेलो स्वामी सद्योजात शंकराश्रम स्वामी कल करता ती खंयचेय सद्गुरू सद्योजात स्वामी म्हण मात्र न्ही खंयचोय सद्गुरू आसा त्या सद्गुरू गेल काम कसलें आमकां पथदर्शकान तूं अशी वचका ही तुगेली वाट अशी तूं वचक जाल्यार तूं प्राप्त करून घेवचें जाता तुगेलें गंतव्य स्थान
खंय आसकी थंय तुका वचू जाता म्हणून तांणी वाट दाखयता ती वच्ची कोणे वच्ची आमी प्लीज रिमेंबर वी शूड नॉट बी अंडर द इल्युजन हे योग वासिश्टान तूं वसिश्टाने रामाक स्पश्ट सांगिल्लें आसा की गुरू आमकां वाट दाखयता बट ते वाटेरी वचका की वच्ची ना हे आमचेर हुंदून आसा साक्षात कृष्णान जालतकी भगवद्गीत पूर सांगिन जाल नंतर अर्जुना कल सांगलें यथेच्छसी तथा करू तुका कशी दिसता तशी करी करची नाका म्हण दिस तुवें सोण दी करका म्हण दिस तुवें करी द ऑप्शन इज युअर्स यथा इच्छसी तथा करू दीस इज वॉट द गुरू डज आमकां वाट दाखोवन दिता ती जाल्यार ते वाटेर वचका श्रद्धेने विश्वासाने सांगून दिल्ले तसल्या ती वाट जी आसा ते वाटेर हळूहळूची हळूहळू चालावे सावळ्याला भेटावे म्हणून कृष्ण जयंती वेळार रमावल्लभ दासांगल म्हण ती म्हणटात न्ही हळूहळू चालावे सावळ्याला भेटावे सो आमी ते देवाक मेळूक ते देवाक प्राप्ती करूंक आमी वच्चे म्हळ्यार एरोप्लेना बसून वचगल म्हण की न्ही हळूहळू 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 आमी वचका आनी हेंच तत्व जगद्गुरू जावन आशिल्ले तसल्या कृष्णाने गीतेन सांगिल्ले आसा उद्धरेद आत्मनात्मानम अशी सांगने कृष्णान अर्जुनाक तूं कलय करूं नाका पुरो हांवच करता ना उद्धरेद आत्मनात्मानम तुगल उद्धारू तुवें करूंक येवका हांव तुका सांगल्या कल कोरका कल कोर न यम नियम विधी निशेध द डूस अँड द डोंट्स हांव तुका सांगिल्ले आसा आतां तशें तें आचरणेंत हाडचें हें तुगेलें काम सो सद्योजात शंकराश्रम स्वामी आमकां वाट दाखयता ती कसलो वाट उपनिषदांत वेदांतान सांगिल्ले तसल्या श्रुत्यंत पथ दर्शकान दर्शक वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट दर्शया ती आमकां वाट दाखयता ती तसले त्या सद्योजातान नमाम्यत्र शंकराश्रम देशिकान तसले त्या सद्योजात शंकराश्रम स्वाम्यांक हांव नमस्कार करता सद्योजातान नमाम्यत्र शंकराश्रम देशिकान देशीक हांव तो सांगिल्लें म्हणके देश ना म्हळ्यार डायरेक्शन दिवचें इंडिकेशन दिवचें ही वाट तूं वच म्हूण अशी आमगेले हे सद्योजात शंकराश्रम स्वाम्यांगेले पूर्ण एक आध्यात्मीक रूपरेखा म्हणके ह्या स्तुतीन तूं सांगिल्लें आसा आमगेले सद्योजात शंकराश्रम स्वाम्यांगेले नांवान तूं सद्योजात म्हणलो शब्द येता सद्योजात म्हळ्यार जस्ट बॉर्न सद्य म्हळ्यार आत्तांची जात बॉर्न जस्ट बॉर्न म्हळ्यार हाचो अर्थ कसलो आमी व्यावहारीक दृश्टीने आमी म्हणटा ते स्वामी कार्ला बसगले स्वामी शिराली बसगले स्वामी विठ्ठल बसगले ही व्यावहारीक दृश्टी जाली व्यावहारीक दृश्टीने आतां स्वामी कार्ला आसा ती येस करेक्ट आतां कार्ला आसा ती मागीर शिराली वचो भाव आसा ती ही जी व्यावहारीक दृश्टी जाल्यार पारमार्थीक दृश्टीने स्वामी खंय आसा ती म्हळ्यार आमकां म्हणूच आमकां स्वामी आमगेली संगती आसा ती स्वामी आमचे वटू आसा ती आमचे लागीं आसा ती जे ते जातो तेथे तूं माझा संगाती म्हणके मगल वटू आसा ती तांकां सोडून हांव ना म्हाका सोडून त्या ना ती म्हणल्यार ही दृश्टी केन्ना आमगेले भितरी विकसीत जाता ही दृश्टी पारमार्थीक दृश्टी म्हणटा ती ही पारमार्थीक दृश्टी आमच्यान येवंक आयचे दीस आमी संकल्प करून घेवंक व्यावहारीक दृश्टीने स्वामी खंय आसत म्हणल्यार आमी म्हणटा ती कार्ले आसा ती शिराले आसा ती येस करेक्ट व्यावहारीक दृश्टीने आमी अशी जबाब दिवंक जाल्यार अशी दिता आसतना आमगेले भितरी मनान तूं पारमार्थीक दृश्टी घेवन आमीच आमकां सांगता आमची वटू आसा ती आमचे लागी आसा ती अशी केन्ना आमी दृश्टी घेता ती त्या वेळी शंकराश्रम आशिल्ले सद्योजात शंकराश्रम जाता ती देट अवेरनेस शूड बी बॉर्न इन अस जात म्हळ्यार बॉर्न वॉट इज द बर्थ ऑफ दॅट कॉन्शियसनेस दॅट बर्थ ऑफ दॅट अवेरनेस दॅट ही इज विथ अस 24/7 त्या वेळार ते सद्योजात जाता ती अशी ही पारमार्थीक दृश्टी आमकां भगवान शंकर देवागेल्या अनुग्रहाने आमगेले गुरू परंपरेल्या आशिर्वादाने आमगेले सद्योजात शंकराश्रम स्वाम्यांगेल्या मार्गदर्शनांत आमकां ही दृश्टी प्राप्त जाव की ते सद्योजात जावन आसता ती धन्यवाद माम आता मी
स्वाम्यांगेलर आरती कोरिया पूज्य गुरु बरा गुरु राया आरती सद्यो जात शंकरा पूज्य गुरु बरा गुरु राया गंगा उखासना स्मरो भवानी शंकर वरहिते एकास्वाहा आरती सत्यजात शंकरा पूज्य गुरु बरा गुरु राया सचित आनंद तरसी निज रूपी तू तरी वससी रमणी रमविसी तू भक्तासी दामुनि पथ सरी आरती सद्यात शंकरा पूज गुरु वरा गुरु राया प्रकाशमय तू परिसी चिंता निरसु निलटकी देहा ज्ञान ज्योत तू रसता सांग सुखावा आरती सद्योजात शंकरा पूज गुरु वरा गुरु राया बोध वचन तव सुर सुदे सम भय भव करुणी शांति लाभते मिटता आरती सद्योजात शंकरा पूज गुरु वरा गुरु राया करुणा निधि दे हाचिरे पगया विसरु न कभी भवानी शंकर हे समागो तो कर बंधुनि पद कमला शिरसा आरती सद्योजात शंकरा पूज गुरु वरा गुरु राया गंगा उभासम स्मर भवानी शंकर वर आरती सद्योजात शंकरा पूज गुरु वरा गुरु राया पूज गुरु वरा गुरु राया पूज गुरु वरा गुरु राया आता दीपा भगिनी मा भगिनी आणि सरस्वती भगिनी तुमका देव भाषेंतु एक संभाषण ऐकायतली. हा जे शब्दांकन है शिकला कौशिक पाची ने केलेलस. ओके सरस्वती पाची स्टार्ट करी. जय शंकर सर्वेभ्यः नमस्कारः. भगिनी अद्य सद्योजात शंकराश्रम गुरुवर्याणां जन्मदिनम् अस्ति किल? आम भगिनी गुरुवर्याणां चरणारविन्दयोः कोटि कोटि प्रणाम्यः. भगिनी गुरुवर्याणां आशीर्वचनानि साधकानां सर्वांग अभिवृद्ध्यर्थं
उपकारकाणि भवन्ति। आम् तेषां मार्गदर्शनं तथा आशीर्वादाः बहु अमूल्याः। भजने अपि गुरुवर्याणाम् अधिकरुचिः। साधकानाम् उत्तरोत्तर अभिवृद्ध्यर्थं सदा कटिबद्धः। प्रार्थनावर्गस्य लघु लघु साधकाः अपि तेषां मार्गदर्शनेन पूजां कुर्वन्ति। मधुरेण स्वरेण भजनं गायन्ति, श्लोकं पठन्ति च। सत्यं भगिनी, वयं तु गुरुवर्याणां कृपाछत्रछायां सदा प्राप्नुमः। वयं धन्याः। धन्यवादाः। धन्यवादाः। आता जयंती नाडकर्णी ही गलाय सुमधुर भजन अमगल की द्वारी प्रस्तुत करतली। आज हाव एक भजन गुरु की महिमा है प्रस्तुत करते सर है माका अभिषेक गोकर्ण ने शिकायले। अपरंपार गुरु मेरा जीवन आधार। गुरु की महिमा अपरंपार गुरु मेरा जीवन आधार। गुरु की महिमा अपरंपार गुरु हे ब्रह्मा गुरु हे विष्णु गुरु हे शंकर परम उदार। गुरु हे ब्रह्मा गुरु हे विष्णु गुरु हे शंकर परम उदार। गुरु हे साकार गुरु निराकार गुरु मेरा जीवन आधार। गुरु की महिमा अपरंपार गुरु मेरा जीवन आधार। कर ले बंदे गुरु का ध्यान दूर करे मन का ज्ञान। कर ले बंदे गुरु का ध्यान दूर करे मन का ज्ञान। गुरु का सुमिरन दे फल चार गुरु मेरा जीवन आधार। गुरु की महिमा अपरंपार गुरु मेरा जीवन आधार। गुरु मेरा जीवन आधार।
मुखावेल भजन दीपा पची म्हणतली. आम्ही आनंद परिज्ञान नित्य स्मरूया, सजोजात स्वामीजींचे नाम स्मरूया. आम्ही नाम स्मरूया, दिव्य नाम विरतया ध्यान धरूया. दिव्य नाम विरतया ध्यान धरूया, हृदय स्थान ठेवूनिया भावे पूजूया. आम्ही भावे पूजूया, आम्ही भावे पूजूया. आम्ही आनंद परिज्ञान नित्य स्मरूया, सद्योजात स्वामीजींचे नाम स्मरूया. आम्ही नाम स्मरूया, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त गुरुसी स्मरूया. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त गुरुसी स्मरूया, अभय दान घेऊनिया ध्यान धरूया. आम्ही ध्यान धरूया, आम्ही ध्यान धरूया. आम्ही आनंद परिज्ञान गुरुदेव दत्त म्हणून गाऊया. ज्ञान दूत म्हणे त्यांची शरण जाऊया. त्यांची शरण जाऊया, त्यांची शरण जाऊया. आम्ही आनंद परिज्ञान नित्य स्मरूया, सद्योजात स्वामीजींचे नाम स्मरूया. आम्ही नाम स्मरूया, आम्ही आनंद परिज्ञान नित्य स्मरूया. सद्योजात स्वामीजींचे नाम स्मरूया. आम्ही नाम स्मरूया, आम्ही नाम स्मरूया, आम्ही नाम स्मरूया. आता प्रिया पची प्रिया भट मुखावर भजन म्हणतली. प्रार्थना देवा तुलाही, तू असा जवळी रहा. जाईन तेथे प्रेम दृष्टी ने पहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टी ने पहा. दुःख जीवा दाटुनिया, भार होतो अंतरी. दुःख जीवा दाटुनिया, भार होतो अंतरी. मी कसे दिनहू तुलारी, धाव तू गरुडा पडी. संकटाशी झुंजण्याला हात दे मजला दहा. जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टी ने पहा. स्वैर वेगे जीवनाचा धावतो रथ सारखा. स्वैर वेगे जीवनाचा धावतो रथ सारखा. संयमाचा पथ इमाचा
लोचनाना पालखा सारती हो नाता आवरी अपघात जाई ए प्रेम दृष्टि सगळी घरान आर्टिस्ट म्हणचे सती ओके सो पहिल आमगेले अदिती गोकर्णपची म्हणतली गुरु आय बादल बन सावन में खुशियों की झड़ी लगी मन मन में गुरु आए बादल बन सावन में खुशियों की झड़ी लगी मन मन में उमड़ाए दयामय सागर से उमड़ाए दयामय सागर से हरियाली छाई ही अमर उधर में हरियाली छाई ही अमर उधर में गुरु आए बादल बन सावन में खुशियों की झड़ी लगी मन मन में छवि पूनम की चांद सी चमक रही छवि पूनम की चांद सी चमक रही देख प्यासी चित चकोरी नाच रही देख प्यासी चित चकोरी नाच रही गुरु आए बादल बन सावन में खुशियों की झड़ी लगी मन मन में गुरु सूरज है संवेद गगन माझे गुरु सूरज है संवेद गगन माझे मारी आँखों के तारा बन वे राजे मारी आँखों के तारा बन वे राजे गुरु आए बादल बन सावन में खुशियों की झड़ी लगी मन मन में गुरु संवित बादल बन सावन में गुरु संवित बादल बन सावन में बरसाए आनंद जल आंगन में बरसाए आनंद जल आंगन में गुरु आए बादल बन सावन में खुशियों की झड़ी लगी मन मन में खुशियों की झड़ी लगी मन मन में खुशियों की झड़ी लगी मन मन में धन्यवाद उत्तमम
आता सिद्धार्थ डोरा म्हणतला. यामामनन्ति मुनयः प्रकृतिं पुराणी विद्येति यां श्रुतिरहस्य वेदो वदन्ति तामर्धपल्लवितशङ्कररूपमुद्रा देवीमनन्यशरण शरणं प्रपद्ये देवीमनन्यशरण शरणं प्रपद्ये सन्ततमन्तर भज त्रिपुराम्बां सन्ततमन्तर भज त्रिपुराम्बां शशाङ्ककोटिसदृशमुखबिम्बां शशाङ्ककोटिसदृशमुखबिम्बां सायं प्रातः स्मर शिवजायां सायं प्रातः स्मर शिवजायां श्रीमातां ललितां श्रुतिगेयां श्रीमातां ललितां श्रुतिगेयां स्मारं स्मारन्त्यजनिजमायां स्मारं स्मारन्त्यजनिजमायां सन्ततमन्तर भज त्रिपुराम्बां शशाङ्ककोटिसदृशमुखबिम्बां स्थापय दृढ श्रद्धाबलिपीठं स्थापय दृढ श्रद्धाबलिपीठं कृत्वा निशितं बुद्धिविचारं कृत्वा निशितं बुद्धिविचारं चित्त्वा संशयमर्पयसारं चित्त्वा संशयमर्पयसारं सन्ततमन्तर भज त्रिपुराम्बां शशाङ्ककोटिसदृशमुखबिम्बां पश्याहरनिशमहमिदमखिलं पश्याहरनिशम् अहमिदमखिलं विगलितद्वैतं विरजविपापं विगलितद्वैतं विरजविपापं परसंवेत्रसलहरीरूपं परसंवेत्रसलहरीरूपं सन्ततमन्तर भज त्रिपुराम्बां शशाङ्ककोटिसदृशमुखबिम्बां 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 धन्यवाद. ग्रँड सर ग्रँड सर. तर नेक्स्ट दिव्या हट्टंगडी पाची म्हणतले. जय शंकर. Amen.
घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधरी तरंग रंग रंग अबीर गुलाल उधरी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन पायरीशी होऊ दंग पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचो वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचो वाळवंटी गाऊ वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचो चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ होनी निसंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्त जन येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती संत गोळा होती चोखा म्हणे नाम घेता चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळी तरंग रंग रंग अबीर गुलाल उधळी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे नाथा घरी नाचे नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग विठ्ठल 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 धन्यवाद दिव्या एकदम तृप्त पंचळ मन बरे दिसल्या आता शेवटचे भजन अभिषेक गोकर्ण म्हणतलो ओके सगळ्यांना नमस्कार करता हा माझी एक गुरु भजन म्हणजे सर सदा स्मर गुरु नाम रिटन अँड कंपोज बाय वसंत हसंडी नाम अँड आय होप एव्हरी वन कॅन हिअर मी ओके
गुरुर कारक गुरुर करता गुरुर कारक साध्य गुरु गुरु साधक साध्य गुरु गुरु साधक रुचि फल गुरु फलदायक गुरु रुचि फल गुरु फलदायक गुरु कृपेणे ज्ञान सदा स्मर गुरुना सदा स्मर गुरुना सदा स्मर गुरुना सदा स्मर गुरु पूजा गुरु पूजक गुरु पूजा गुरु पूजक इष्ट गुरु जी गुरु प्रभु रूपक इष्ट गुरु जी गुरु प्रभु रूपक सर्वव्यापी गुरु विधमान सर्वव्यापी गुरु विधमान गुरु कृपेणे ज्ञान सदा स्मर गुरुना सदा स्मर गुरुना सदा स्मर सदा स्मर गुरुना गुरु ध्यान सारूप्य गुरु ध्यान सारूप्य गुरु पद कमल सामीप्य गुरु पद कमल सामीप्य गुरु धाम सालोक्य घड़ता सायुज प्रदान सदा गुरुना सदा स्मर 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 गुरुना थैंक यू आज प्रोग्राम हो गम झालो सर्वांनी गमटे म्हणले राजगोपाल मामा गेले प्रवचन ऐकून छान एकदम बरे दिसले जयंती पाची सभा समाप्ती प्रार्थना म्हणतात नन्दन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्थाशाम्भवी मेस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुस्तदा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आप्नुयात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः